पण मयूरचे आणि आमचे असे ट्रिपचे पण भरपूर किस्से आहेत. दापोलीचे पण भारी किस्से आहेत ना मयूर आपले. दापोली नाही तारकर्ली, तारकर्लीचे भारी मजा आली ती. मयूरनी कुठे डीपचे डायव्हिंग केलंय माहितीये? अरे नाही प्लीज नाही, इट्स मी विचार केला ना आणि ते चालू झालं ना. आय वॉन्ट टू शेअर दिस इन्सिडेंट, आय वुड रिअली लव्ह टू शेअर दिस इन्सिडेंट. सो वी डिसाइडेड वी मयूर मी आणि आमचे काही अजून मित्र हेडफोनला तू असं आम्ही सगळे तारकर्लीला गेलो होतो आणि सगळ्यांचे वॉटर स्पोर्ट्स करायचं मन झालं की बाबा चला आपण उद्या सगळे वॉटर स्पोर्ट्स करूयात वगैरे. सो व्हॉट हॅपन्ड वॉज की सगळेजण रात्री भंड होते त्या दिवशी. मयूर नव्हता, मयूर शाळा मुलगा आहे. कोण म्हणजे इट इज द बिअर्डेस्ट एक्सपिरियन्स. इट वॉज मस्ट मोस्ट ऑफ द फन इन्सिडेंट ऑफ दॅट होल ट्रिप. ओके, सो रात्री आदल्या दिवशी रात्री आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की कमी खायचं, कारण आपल्याला उद्या पहाटे पहाटे लवकर पोहोचायचं आहे जिथून आम्हाला ती बोट बोर्ड करायची होती. सो ओकायला नको दुसऱ्या दिवशी म्हणून हाफवे देर. नाही नाही मयूर, मयूरनी उलटी नाही केली पण आय एम गेटिंग देअर. वेट, सो व्हॉट हॅपन्ड, केतन म्हणून माझा जो फ्रेंड आहे ही नेव्हर ट्राईड बिफोर यु नो लाईक ड्रंक इन ऑल ट्राई. ओके, ट्राईड बिफोर मला वाटलं की तरी त्यांनी डीप सी डायव्हिंग नव्हतं केलं कधी. डीप सी डायव्हिंग नाही, त्यांनी दारू वगैरे असं कधी काही प्यायली नव्हती. आणि त्या दिवशी ही वॉन्टेड टू ट्राय फॉर द फर्स्ट टाइम आदल्या दिवशी रात्री. सो वी वर लाइक की थोडी पी काही हरकत नाही आहे. आणि ही हॅड सम, ही हॅड सम, अँड ही म्हणजे तो एकदम व्हल्नरेबल झाला. अँड ही वॉज लाइक आय नाव आय हॅव टू स्लीप, बट ही वेंट अँड ही कुडंट स्लीप वगैरे. तो थोडा डिस्टर्ब झाला होता. सो वी वर लाइक की तू झोप आता बास, असा तो दिवस झाला. आणि त्याला ना मध्यरात्री आम्ही सगळे झोपलोय आता, कारण आम्हाला लवकर उठायचंय वगैरे म्हणून. आणि तुम्ही कमी, आम्ही खाल्लंच म्हणजे खूपच कमी खाल्लं होतं. आणि आम्ही जे खाल्लं होतं ते खूप आधी खाल्लं होतं, 7 वाजता वगैरे संध्याकाळी. त्यामुळे मग या माणसाला मध्यरात्री जाग आले 3 वाजता वगैरे. आम्हाला 2-3 तास होते जायला आणि या केतनला एकदम मध्ये जाग आली आणि म्हणे मला भूक लागली, मला खूप भूक लागली. मग आम्ही जो चकणा म्हणून ठेवलं होतं थोडे चिप्स वगैरे वगैरे, माणूस बसला आणि खायला. त्यात क्रीम अँड ओनियन ना बाय द्या, क्रीम अँड ओनियनचं ते फ्लेवर असलेले ते चिप्स खातोय खातोय मस्त वगैरे. आणि समुद्राला खूप आवडतात. हा, ओके फाईन, म्हणजे ठीक आहे. आणि केतन वॉज वन ऑफ द पीपल की जो डीप सी डायव्हिंग करणार होता. केतननी ठरवलं होतं, मयूरनी ठरवलं होतं, मी पण ठरवलं होतं. रीफ वगैरे बघणार होता म्हणजे. हा, मी पण ठरवलं होतं आणि अजून एक कोणतरी जाणार. आम्ही बोट बोर्ड केली सकाळी सकाळी, सगळ्यात ताजा एकदम असा फ्रेश केतन. त्याला 4-5 तास एक्स्ट्रा मिळाले होते ना जागायचे. मस्त फ्रेश होऊन आम्ही सगळे गाडीत बसलोय, गाडीत सॉरी बोटमध्ये, बोटीत बसलोय. ती गाडीच होती आमची त्या दिवशी, तर बोटीत बसलो वगैरे. पहिले 5-10 मिनिटं काहीच झालं नाही आणि 15 आणि पोहोचेपर्यंत काहीच नाही रे. पोचता पोचताच केतनची जी अवस्था झाली होती, अवस्था झाली होती. हा, सुरुवात तिथे पोहोचले. म्हणजे केतन सारखे बरेचसे लोक आणि आमच्यासारख्या बऱ्याचशा बोटी होत्या. सो व्हॉट हॅपन्ड वॉज थ्रू आउट द जर्नी. आता जे इमॅजिन करून तुझ्या डोक्यात होते ना ते मी थांब जरा, तू मयूर मी सांगणार आहे, तुझा तुझा एपिक इन्सिडेंट मी सांगणार. तर आम्ही तिथे पोचतोय बर का. आणि ना ती आम्ही पहिल्यांदा पोचलो त्या जागेवर आणि एकानंतर त्या ह्याच्यामध्ये मुवमेंट मध्ये ना मळमळायला लागलं सगळ्यांना. सी सिकनेस. हा, सी सिकनेस झाला. आणि ती कंटिन्युअस मुवमेंट करत होती रे बोट, अशी शांत नव्हती ती, सारखी ती अशी मूव होत होती. तर ना आमच्याबरोबर अजून एक दुसरी बोट आली आणि एकदम म्हणजे मी लिटरली सांगते, मी अशी समोर बसले आणि माझ्या समोर मयूर माझ्याकडे तोंड करून फेस करून आम्ही दोघं एकमेकांना बसलो होतो. आणि आय कुड सी की मागच्या बोटीमध्ये मागच्या बोटीमध्ये एक माणूस
डायरेक्ट म्हणजे आम्ही नीट गप्पा भरते आणि सडनली माझा फोकस पण झाला तिकडे आणि तो माणूस एकदम उलटी करायला लागला आणि मी लिटरली सांगते दर्शन तो उलटी कशी करत होता. बर काय काय डिस्कस करतोय आपण तेही ठीक आहे सोडा. तो लिटरली कुठे म्हणजे इट इज व्हेरी डिस्गस्टिंग फ्रँकली स्पीकिंग. पण एव्हरीबडी वॉज गिव्हन दॅट हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग दिल्या होत्या की तुम्ही जर तुम्हाला असं काही सिकनेस वगैरे फील झाला त्याच्यात युज दॅट. आणि तो माणूस डायरेक्ट पाण्यात उलटी करत होता. त्याला मासे पकडायचे होते आणि ऍक्च्युली दॅट इज ट्रूथ. मासे खरंच खायला येतात ना. ही वॉज द स्टार्ट. कळलं कशी फिश फिश फ्राय कशी बनते कळलं का तुला. मला नाही खात श्रावण चालू आहे. तर तो माणूस सुरू झाला त्याच्याबरोबर त्याच्या शेजारचा माणूस सुरू झाला आणि ती चेन रिएक्शन सुरू झाली. खो 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 सारखं असतं ते पहिली उलटी. ती लिटरली त्या माणसाची पहिली उलटी बघून मी ठरवलं मी डिप्सी डायव्हिंग करणार नाही. तू डिप्सी डायव्हिंग केलं तर तू टिप्सी टर्मी हो. एक्झॅक्टली कसं काय कोणत्या पाण्यात जाईल आता विचार कर. अरे ती चेन रिएक्शन सुरू झाली फक्त आमची. आता तिथे तीन चार बोटी ह्या थ्रू आउट द प्रोसेस जमा झाल्या होत्या. प्रत्येक बोटी मधलं कोणी ना कोणी उलटी करत होतं. आय फेल्ट सो लकी की माझ्या बोटी मध्ये अजून कोणी उलटी करत नाही. केतनच्या आधी ती बाई मुलगी सुरू झाली. आता ते तीन गर्ल गाय फील यायला एक्सपिरियन्स. त्या तीन गर्ल गायपैकी एक मुलगी ना उल्टी करायला लागली आणि शी वॉज युझिंग दॅट पॉलिथिन अँड ऑल दॅट. ओके. आणि एक मुलगी अशी नीट म्हणजे छानपैकी सांभाळत होती तिला तिचीच मैत्रीण वगैरे. मी म्हणजे मी अशी करून बॅकला वगैरे रब करत आपल्या लक्षात नाही आलं केतनला फेकायला पाहिजे. तर ती सुरू झाली और गाडी विवरले की अच्छा ठीक आहे ही बरी आहे त्यामुळे ती हे सगळं करते. लिटरली ते शिरप करता करता ना तिच्या तोंडून उलटी निघाली आणि तिने लिटरली तिला भरवलं समोरच्या मुलीला त्या उलट्या. हे बघणं इतकं त्रासदायक होत. मी डिसाइडेड की आता जर 10 मिनिटांनी बोट परत बाहेर नाही ना पडली आम्ही थांबलो. बर बॅक टू बॅक आम्ही सगळ्यांनी नाही सांगितलं आम्ही आता डिप्सी डायविंग करणार. या प्रोसेस मध्ये केतननी पण केतनला मळमळायला लागले आणि ही वॉज लाईक की ओ फाक मी काय करू आता. शेट 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 सगळे माझ्यासमोर उलटी करतात. एकतर मला आधीच तो सांगितलं भरपूर खाऊन आला होता येताना तो सुरू झाला आणि ही वॉज कंटिन्युअस म्हणजे ही वॉज नॉट ही वॉज अनस्टॉपेबल. लिटरली म्हणजे बॅक उलट्या करत होता तो. आता ही बाकीची लोक शांत झाली आणि हा माणूस सुरू होता कंटिन्युअस आणि त्याला बघून बघून कोणाला तरी असं वाटेल यार की मला उलटी होती. म्हणजे तू चांगला जरी असलास तरी तुला सिकनेस जाणवायला लागेल. म्हणजे तुम्ही डिप्सी डायव्हिंगला कमी आणि प्यूप फेस्टला जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या उलट्या बघितल्या प्यूप फेस्टला गे. अच्छा पोहे इडली चटणी इडली चटणी मी केतनला सांभाळत होते आवाज येऊन फोटोज आठवतो त्याचा गोप्रो व्हिडिओ वगैरे आहे का. मी केतनला सांभाळत होते आणि त्यांनी उलटी केली उलटी ए बघ तुझी कॉफी स्कूटर बनवायला पाहिजे. जी तू कॉफी प्यायली होती ती चालली होती. आणि तुला सांगते मी कोणाची हिंमत होईल त्या उलटी इतक्या लोकांनी त्या पाण्यात उलटी केली होती त्या पाण्यामध्ये जाऊन डिप्सी करायची. मयूर त्याच्यात तुम्ही गेला की डिप्सीच्या बाहेर यायचं. मयूरनी डिप्सी डायव्हिंग केलं त्यात तो आणि बाहेर येऊन उतरला. नाही त्यांनी उलटी नाही केली तर त्या उलटीच्या पाण्यात उडी मारून त्यांनी डिप्सी डायव्हिंगला गेला. बर तिथे संपलं नाही हा करू वगैरे आला आणि मी म्हटली ओ गॉड फक मयूर कसं करू शकतो यायला जमलं वगैरे हवर आला पाण्याने तोंड बंद धुतलं होतं त्याने नीट ची चिकन चिकन का लागतंय माझ्या तोंडावर चिकन चिकन का लागतंय. मग त्याला आम्ही सांगितलं मयूर त्याच्यात उलट्या केल्या होत्या आठवते ओ शिट
तू वेटसूट घातला होता ना पण नाही नाही ते वेटसूट नव्हतं दिलं त्यांनी फक्त ते काय हे दिले होते ते खालचे पायात घालतो ते फ्लिपर्स हा आणि लाईफ जॅकेट दिलं होतं ना गॅस तो सिलेंडर दिला होता जॅकेट तो मास्क हे म्हणजे ऑक्सिजनचा सिलेंडर हा ऑक्सिजन सिलेंडर दिला होता बस मी वेटसूट दिला वेटसूट नव्हता हुशार ते नाहीतर त्यांच्या वेटसूटला उलट्या लागल्या असत्या पण त्यांची बोट गेली ना की अरे लिटरली मी तुला सांगली ते एन्जॉय करत असतील कसले एकतर त्यांना फायदा झाला की एवढे पैसे भरले तुम्ही सगळे बडाबडा ओकले आणि परत आले म्हणजे बेसिकली तुम्ही 1800 रुपये चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी ओकायचे निसर्गरम्य ठिकाण तेच माहिती हे किती हा निसर्ग किती सुंदर आहे मी लिटरली आय स्टील आय एम फील की बाबा जमलं या माणसाला मला तर जमलंय बटरफ्लायज इन माय स्टमक प्लीज डोंट रिमाइंड मी ऑफ दॅट डे म्हणजे मी सोडून तिथे सगळ्यांची अलर्ट टाईट झाली होती अख्ख्या बोटीत मी आणि प्रमोल जो होता आमचा अजून एक मित्र